लाइव। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घणोबा डेव्हलपर्स। घाट नांदरा परिसरात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरव्यागार वनराईने नटला असून दरवर्षी इथल्या निसर्ग संपदेत मोठी भर पडत असते। त्यातच यावर्षी पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कित्येक दिवसांपासून कोरडे ठाक असलेले नदी नाले धबधबे प्रवाहित होऊन ओसंडून वाहू लागले आहेत। घाट नांदरा पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मनुदेवी मंदिर परिसरातील 300 फुटावरून कोसळणारा आकर्षक धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण केंद्रबिंदू बनला आहे। या ठिकाणी विविध ठिकाणचे अवशी पर्यटक येऊन धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत। अजंठा डोंगरामध्ये वसलेल्या आणि घाट नांदरा पाचोरा रस्त्यावर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मनुदेवी तसेच जोगेश्वरी इंद्रगडी देवीचा डोंगर परिसर हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटला आहे। जणू काही या डोंगराने हिरवा शालूच पांघरला असल्याचं बघायला मिळत आहे। प्रामुख्याने सुरू असलेल्या तडाखेबंद पावसामुळे या डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर चहूबाजूंनी लहान मोठे पाण्याचे धबधबे कोसळत असल्याचे विहंगम दृश्य पर्यटकांच्या दृष्टीस पडत आहे। हे कोसळणारे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांना आपल्या खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने मोहून टाकत आहेत। संपूर्ण डोंगर परिसर हिरव्यागार घनदाट झाडींनी नटला असून या झाडीमधून कोसळणारे धबधबे पर्यटकांना खुणावत आहे। डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मनुदेवी मंदिर परिसरात जाण्यासाठी 4 किलोमीटर अंतर आत जाऊन एक ओढा लागतो। हा ओढा पार करून आणि काहीशी चिखलाची आणि जंगलातील वाट तुडवत गेल्यावर अनेक लहान लहान आणि अतिशय सुंदर झऱ्यांचा अडथळा पार केल्यानंतर अचानक मनुदेवीचे भव्य मंदिर आपल्या दृष्टीस पडते। मंदिराच्या डाव्या बाजूलाच असलेला हा 300 फुटावरून कोसळणारा धबधबा आपल्याला मोहित करून टाकतो। या ठिकाणी जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूला काही पायऱ्या उतरून गेल्यावर एक छोटासा ओढा पार करावा लागतो। त्यानंतर जंगलाच्या दाट झाडीतून वाट काढत पूर्व दिशेला 300 फुटावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा आपल्या दृष्टीस पडतो। त्याचा धोधो कोसळणारा पाण्याचा आवाज यामुळे हा धबधबा आपले लक्ष वेधून घेतो। सध्या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हा धबधबा ओसंडून वाहत असून धबधब्याचे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करू लागले आहेत। चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि खाली वाहणारे पाणी यामुळे हा परिसर पाहून मन प्रसन्न होऊन जात आहे। मात्र या ठिकाणी जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने निसर्गप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन चांगला पक्का रस्ता करून द्यावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे। दरम्यान पर्यटकांनी सेल्फी फोटो घेताना आपली काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आलं आहे। मनुदेवी एक निसर्गरम्य ठिकाण मराठवाडा आणि खान्देशच्या जळगाव आणि औरंगाबाद दोघ जिल्ह्यांच्या मध्ये आहे। खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे, परंतु इथे सुविधेअभावी येणाऱ्या पर्यटकांची थोडीशी दुर्दशा होते। यायला व्यवस्थित रस्ता नाही, प्यायला पाणी नाही, तरी स्थानिक प्रशासनाने या गोष्टीकडे थोडं लक्ष देऊन लवकरात लवकर या गोष्टी उपलब्ध करून द्याव्यात। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी राम जोशी, घाट नांदरा। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा।